एकतर कुठल्याही जातीचे पुरुष असो, त्याचं काही जातीचं बंधन नाही, ते बाई नाचली तर त्यांना बरंच वाटतं. म्हणजे बाई नाचवणं हा जणू काय त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. बाई नाचणारी आहे, कुणी ती आपल्यापेक्षा खालच्या जातीची असली तर त्यांना फार मजा येते. तर त्याच्यामध्ये एक पाटील नावाची एक पदवी होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही एका जातीला दिली नाही, सक्षम लोकांना दिली आणि ती पुढे चालत आली. त्यामुळे आपल्याला एक पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकांमध्ये सुद्धा बरेच पाटील दिसतात, नाईक दिसतात. पाटील लावून नाचणे, तर मग ते असा का विचार करत नाहीत की कुठल्याही बाईला, कुणीही भगिनी असो आपली, तिला नाचून पोट भरावं लागतं. ती परिस्थितीच का नष्ट करत नाहीत? किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या जातीच्या स्त्रियांनी नाचू नये, तर त्या जातीच्या काही जे चांगले कुणी मंडळे आहेत ज्यांना लाज वगैरे वाटते, त्यांनी त्यांचा उद्धार का करू नये? त्यांचं चांगलं करण्यासाठी काही काम का करू नये? माझ्या प्रिय भाऊंबहिणींनो, अलीकडे एक मोठा वादंग या मराठी भूमीमध्ये चालू आहे. एक कुणीतरी पाटील नावाच्या आमच्या भगिनी आहेत आणि त्या काहीतरी नृत्य करतात. हे नृत्य काही फार सोज्वळ आणि फार चांगलं आहे किंवा फार काही संस्कृती दर्शक आहे असं नाही आहे, परंतु त्यांचे नाव काहीतरी पाटील आहे आणि त्या आडनाव पाटील असल्यामुळे काही लोकांच्या भावना फार दुखलेल्या आहेत. तर त्या का दुखलेल्या आहेत याच्या बाबतीत थोडंसं आपल्याला विचार करायला पाहिजे. एकतर कुठल्याही जातीचे पुरुष असो, त्याला काही जातीचं बंधन नाही, ते बाई नाचली तर त्यांना बरंच वाटतं. म्हणजे बाई नाचवणं हा जणू काय त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं प्रत्येक जातीच्या पुरुषांना वाटतं. पण त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते त्यांची, की ती जी बाई नाचणारी आहे कुणी, ती आपल्यापेक्षा खालच्या जातीची असली तर त्यांना फार मजा येते. आता अलीकडे काय झालेलं आहे की अर्थव्यवस्थेने बरीच उलथापालथ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीवन जे आहे ते बदललेलं आहे आणि जातीची थोडीशी उतरण इकडे तिकडे हल्ली. त्याच्यामुळे एक पाटील नावाच्या कोणतरी बाई त्यांच्यावर नाचण्याचा प्रसंग आला, तर ते कुणी विशिष्ट जातीचे लोक आहेत, ते म्हणतात ते पाटील नाव काढा. आता इतिहासामध्ये बघितलं तर पाटील ही पदवी आहे, पाटील हे काय आडनाव नाही, हुद्दा आहे तो. की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही गावाचं व्यवस्थापन होतं एकूण, तर त्याच्यामध्ये एक पाटील नावाची एक पदवी होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही एका जातीला दिली नाही, सक्षम लोकांना दिली आणि ती पुढे चालत आली. त्यामुळे आपल्याला एक पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकांमध्ये सुद्धा बरेच पाटील दिसतात, नाईक दिसतात. नाईक वगैरे किंवा हे जे लोक आहेत ते काही तथाकथित वरच्या जातीचे नाहीत, किंवा जे काही आता नागेवाडीचे आमचे पाटील आहेत, आता ते संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांची पाटीलकी होती, पण ते त्या काळातलं जातीने महार होते. तर पूर्वाश्रमीचे ते महार आहेत, तर आत्ता ते सगळं बदललेलं आहे. तर ही पाटील हा हुद्दा आहे, पण काही लोकांना वाटतं की पाटील हे एका जातीचंच नाव आहे. तर हे एक पहिला गैरसमज त्यांनी काढला पाहिजे. आणि दुसरा गैरसमज, ज्यांना वाईट वाटतं की त्यांनी पाटील नाव लावून नाचणे, तर मग ते असा का विचार करत नाहीत की कुठल्याही बाईला, कुणीही भगिनी असो आपली, तिला नाचून पोट भरावं लागतं. ही परिस्थितीच का नष्ट करत नाहीत? किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या जातीच्या स्त्रियांनी नाचू नये, तर त्या जातीतल्या काही जे चांगले कुणी मंडळे आहेत ज्यांना लाज वगैरे वाटते, त्यांनी त्यांचा उद्धार का करू नये? त्यांचं चांगलं करण्यासाठी काही काम का करू नये? हे काही काम करत नाहीत, उलट ते पुरुषसत्ताक आहेत. आणि भारतीय समाजामध्ये जे पुरुष आहेत ते दुहेरी चक्रामध्ये आहेत, म्हणजे दुहेरी आहे त्यांचं. एकतर ते पुरुषसत्ताक तर आहेत आणि दुसरे ते जात्यांध पण आहेत, आणि त्यामुळे भारतीय पुरुषसत्ता ही दुहेरी चक्रामध्ये आहे. तर त्यांना माझं एवढं सांगणं आहे की बाबा हो, ही परिस्थिती खतम करून आण. का कुठल्या एखाद्या माऊलीला पुरुषांच्या समोर व्हॉटेवर काय उघडं नागडं काय असेल ते नाचावं लागते? ही परिस्थिती किती वाईट आहे, या परिस्थितीबद्दल का विचार करत नाहीत आणि ते फक्त जातीचा विचार करतायत? नेमका हाच मुद्दा जो आहे हा बलात्काराच्या बाबतीत सुद्धा मला दिसून येतो. बलात्कार झाला की पहिले जात शोधतात की कुठल्या जातीचे,
आणि मग पुरुष ठरवतात की काय करायचं आहे. म्हणजे बाई कुठल्या जातीची मालकी आहे का? आणि त्यांच्या जातीची बाईवर समजा बलात्कार झाला किंवा नाचण्याची वेळ आली तर त्या जातीची लाज जाते का? अरे अखिल मानवजातीची लाज जाते ना. माणूस म्हणून कुणीही असो, कुठल्या जातीची असो, उद्या ब्राह्मण असो किंवा मराठा असो किंवा आणखीन कुठल्या तथाकथित वरच्या जातीची बाई असो, बाईला जर पोटासाठी नाचावं लागत असेल तर माझ्यासारख्या एका कलाकाराला वाईटच वाटते. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये सांगितलं होतं की माझ्या जातीत त्या बाई म्हणजे ह्या ज्या सगळ्या पूर्वाश्रमीच्या सगळ्या ज्या अस्पृश्य जाती आहेत ज्यांच्यावर ही परिस्थिती आलेली आहे हे नाचायचं बंद करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. तर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी या हा जो अपमान आहे हा अपमान अखिल मानवजातीचा अपमान आहे. कशाला कुणाला कुणापुढे नाचावं लागतं पोटासाठी? आणि गाणं पण आहे ते काय, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. अगं बाई परवा कुणाची नाही ती बरोबर आहे, पण ते पोटासाठी नाचते ते तुझ्या जातीतल्या पुरुषांना जमत नाही ना, दुसऱ्या जातीतल्या बायकांना बघायचं ना आवडतंय, ही भानगड आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे पाटील नाव बदलल्यानं परिस्थिती बदलत नाही. गौतमी म्हणून पण कुणाला वाटतं की ते काहीतरी बुद्धिस्ट नाव आहे, असेही काही लोक आहेत. अरे बाबा हो, ती गौतमी नाव बुद्धिस्ट आहेत पण त्या बाईवर नाचण्याची पाळी आलेली आहे, तर त्याच्याबद्दल जरा विचार करा ना तुम्ही. तुम्ही तिचं नाव बदला, तुम्ही नाचा हे जे म्हणताय हे तद्दन पुरुषी आहे, पुरुष सत्ताक आहे, आणि हे अतिशय प्रतिगामी आणि भुरसटलेला विचार आहे. आपण लवकरात लवकर काढून टाकला पाहिजे. जेवढे जेवढे लोक स्त्रियांच्या बाजूने विचार करणार आहेत त्यांनी या सगळ्या मानसिकतेला प्रश्न विचारला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.